कार्यक्रम विषय नोंदावर आधारित अनाथमुक्त भारत असा आपण आज घेतो आहोत. आपल्या नॅशनल रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत त्याच्यासाठी ते आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर लक्ष्मी शर्मा यांनी आता आपल्याला त्यांची प्रस्तावना सांगितली. आणि आता हा कार्यक्रम सुरू करताना मला खूप आनंद होतोय दोन गोष्टींसाठी, नव्हे तीन गोष्टींसाठी. एक म्हणजे हा कार्यक्रम सुरू करण्यासाठी माझ्याकडे अतिशय नावाजलेल्या सर्व व्यक्ती माझ्या एक फोनवर आणि एका बोलण्यावर आल्या, मी सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद करतो. दुसरी गोष्ट, या कार्यक्रम करण्यासाठी आमचे तिन्ही क्लब, आमचा क्लब 36 वर्ष जुना आहे, मिल सिटी 12-13 वर्ष जुना आहे, संगम काहीतरी 4-5 वर्ष जुना आहे, आणि एवढे सगळे क्लब इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा एकत्रितपणे प्रोजेक्ट करायला समोर आले आहे. आणि तिसरी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की इनरली क्लबने आतापर्यंत रोटरीचे सर्व प्रोजेक्ट नॅशनल प्रोजेक्टसाठी आपला खालीचा वाटा दिला. मात्र स्वतःच एक उंच उडी मारण्याचं ध्येय घेऊन इनरली क्लब यावर्षी विषय ममता घेऊन आपल्या भारतात उतरली आहे. आणि त्याचा एक छोटासा खाडीचा वाटा आमचे 40 वर्ष तिन्ही क्लब उतर घेत आहे. त्याबद्दल मी 40 वर्ष तिन्ही क्लबांना पण धन्यवाद सांगते. तर आता हा कार्यक्रम एवढे सगळे वक्ता बघून सगळ्यांची जेव्हा आम्ही ते त्याच्याबद्दलच हे पाठवलं न्यूज पाठवली की असा कार्यक्रम आहे तर सगळ्यांना वाटलं इतके वक्ता बोलणार आहे तर अरे बापरे आम्ही नाही येणार. तर आम्ही त्यांना हे सांगितलं की हे यज्ञ सत्र आहे, चॅट शो आणि त्याच्याबरोबर पॅनल डिस्कशन, सगळ्यांना ऐकल्याबरोबर बोलण्याचा पण अधिकार आहे, विषय वेगळा आहे, सगळ्यांनी त्याच्यात भाग घ्यावा अशी अपेक्षा आहे. म्हणून आपण आज सगळ्यांनी भाषणांना ठेवला डायरेक्ट चॅट शोला आणि पॅनल डिस्कशनला सुरुवात करतो आहे. आपण पहिला प्रश्न जो सुरू करतो आहे तो आपण लीगल कायद्याच्या अनुषंगाने करतो आहे, कारण कायदा माहीत असला तर कोणीही कोणतंही कार्य करायला धजावतं. तर मी सारंगी काही यांना प्रश्न विचारते. हे सगळे प्रश्न आम्हाला ऑडियन्समधनं आलेले, आम्ही ते गोळा करून ठेवले आणि सर्व ऑडियन्सला विनंती की त्यांना आता सुचले तरी ते प्रश्न देऊ शकतात. त्यांच्यासाठी एक प्रश्न मी सांगते जो ऑडियन्सकडून आला आहे की मूल दत्तक घेण्यासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती वर्ष वय हवे. या अतिशय सुंदर अशा उपक्रमात सहभागी करून घेतलं त्याबद्दल आभार मानते. आणि ओपनिंग बॅट्समनची जबाबदारी जास्त असते. ऍडिशनली ती चांगल्या पद्धतीने प्रोडक्ट छान असं आणि सोपा असा प्रश्न आहे की वय काय असतं. तर जर एखाद्या एकट्या पुरुषाला मुलगी दत्तक घ्यायची असेल तर त्या दोघांच्या वयामध्ये किमान 21 वर्षांचं अंतर असायला हवं. आणि जर एखाद्या स्त्रीला मुलगा किंवा मुलगी दत्तक घ्यायची असेल तर ते 18 वर्ष असायला हवं. आणि दुसरं म्हणजे ते दत्तक घेत असताना जर ते विवाहित असतील तर त्यांच्या स्पाऊसची त्यांना कन्सेंट असणं गरजेचं आहे, संमती असणं गरजेचं आहे. कोणत्या वयातील मुलांना दत्तक घेणं योग्य आहे हा प्रश्न थोडासा किचकट आहे. त्याला कारण असं की अमुकच वयाच्या मुलांना दत्तक घेतलं पाहिजे असा काही कायदा नाहीये. सर्वसाधारणपणे जी मुलं दत्तक घेतली जातात म्हणजे ऍक्च्युअली त्याच्यामध्ये गोष्टी असतात, थोडस बोलतो की दत्तक घेणं हे कुठल्या कारणाने घेतलं जातं हा त्याच्यामागचा मुख्य भाग आहे. आपल्याकडे पुष्कळदा दत्तक घेतलं जातं ते आपल्याला मुलबाळ नसतं तर घेतलं जातं असं आजकालची परिस्थिती जास्त आहे. पण काही दिवसांपूर्वीपर्यंत अशी परिस्थिती होती की ज्यावेळी मला मूलबाळ झालेलंच नाही पण पुढे
आता माझ्या इस्टेटीचं काय होणार हा प्रश्न ज्यावेळी पडतो त्यावेळी आपल्या पुत्राला भाज्याला असं कोणाला तरी दत्तक घेण्याची प्रक्रिया होते आणि त्यावेळी दत्तक घेण्याची क्रिया जी वयाला अशी म्हणजे एक तरला ॲडल्ट किंवा अडुसष्ट एज मधला मुलगा ज्यांनी दत्तक घेतलेला असतो अशी एक परिस्थिती साधारणतः असते की इतकं लहान मुल जन्माल्याबरोबर दत्तक घेतलं जाईल म्हणजे एक समज असा आहे की जर लहान मुल आपण दत्तक घेतलं तर त्याची वाढ होण्याच्या दृष्टिकोनातनं आई वडिलांना सोपं जातं कारण अतिशय लहानपणापासून त्याच्या जाणीवा पूर्णपणे विकसित होण्याच्या आधीच तो जर नवीन पालकांच्या हातात आला तर त्याची मानसिक वाढ ही चांगली होते असा एक सर्वसाधारणता समज आणि योग्य समज आहे परंतु या बाबतीत जेव्हा अभ्यास केले गेले त्यावेळी असं लक्षात आलं की लहान मुलांना जरी दत्तक घेतलं गेलं आणि मोठ्या वयाच्या मुलांना जरी दत्तक घेतलं गेलं तरी त्यांच्यापुढे येणाऱ्या मानसिक समस्यांमध्ये फारसा फरक नाही असं लक्षात आलेलं आहे पण त्याला इतना कारण वेगवेगळी आहे पण लहान मुलांना जर दत्तक घेतलं गेलं तर ते पुष्कळदा नवीन पालकांच्या दृष्टिकोनातनंही सोयीचं होऊ शकतं आणि त्या बालकाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा बऱ्यापैकी सोयीचं होऊ शकतं शेवटी आपल्याला कशासाठी दत्तक घ्यायचं आहे याच्यावरती ते जास्त करून अवलंबून असत अतिशय चांगली बाब आहे त्यानिमित्ताने पाहूया आमचे आजोबांना ग्रंथपुढा देखील करू शकतो बदलता आम्ही जेव्हा वृद्धाश्रमामध्ये वावरत असा एक वेगवेगळ्या कारणाने जेव्हा वृद्ध आमच्याकडे येतात आणि प्रत्यक्षात जेव्हा ते आपल्यासोबत वावरतात तर ज्यावेळी बाहेरचे लोक जेव्हा वृद्धाश्रमामध्ये विजेसाठी येतात ते काही जे वृद्ध आजी आजोबा अशी असतात ते त्यांचे देखील घरी त्याचे नातवंड आहे असतात आणि त्याच्यातही त्यांना बघतात बऱ्यासाठी बोलून देखील दाखवतात परंतु मला खूप आनंद होतो की आपण थोड्या बॉटम लाईनवरती म्हणजे खाली जाऊन आपण त्याचा विचार करीत आहात मला खरंच एक अभिमान वाटतो आपल्या सगळ्यांचा सगळ्या मातृशक्तीचा मला अभिमान वाटतो की आपण या अतिशय चांगल्या व्ह्यूने आपण या सगळ्या गोष्टीकडे बघत आहोत फक्त याच्याबद्दल मला एक गोष्ट सुचवायची अशी वाटते की हे करत असताना आपल्याला त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष हवे किती परिस्थिती काय आहे वृद्धाश्रमामध्ये वृद्ध आजी बाबांची आणि प्रत्येकच व्यक्ती या गोष्टीला अनुकूल असेल असं मला वाटत नाही जे जे व्यक्ती अनुकूल या विषयासाठी असतील त्यांना निश्चित आपण या गोष्टीशी जोडू शकतो असं मला वाटतं आई निघून गेलेली वडील अत्यंत लागले
अतिशय तिच्यावर अत्याचार करत असत, पण मी उद्या पेपरमध्ये काहीतरी वाईट वाचावं तिच्याविषयी आणि चहा पिता पिता वाचावं, पेपर ठेवून द्यावा असं मला वाट होऊ नये असं मला वाटलं. म्हणून तिची नवदर्शनी आजी माझ्याकडे तिला घेऊन आली आणि तिच्या गल्लीतल्या बायकाही म्हणाल्या की ताई आता हिचं काय करायचं. पोलीस स्टेशनला नेल्यावर ते म्हटले की आम्ही हिला सुधार घरात पाठवू, पण तेव्हा संजय देशमुख म्हणून इथे पिया होते त्यांनी सांगितलं सुधारगृहात पाठवू. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली सर, म्हटलं सुधारगृहात गेली तर काय होईल मला माहिती नाही, मी हिला सांभाळू का? मी पोलीस स्टेशनची त्यांची परमिशन घेऊन मी तिला 7 वर्ष सांभाळली. आता तिचं लग्न झालंय. धन्यवाद. अशा लोकांची खूप गरज आहे खरं म्हणजे. आता मी त्यामुळे सांगते की मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला साधारणपणे किती वेळ लागतो आणि किती खर्च येतो? कायदेशीररित्या मूल दत्तक घ्यायचं असेल पासून कारा गाईडलाईन्स नावाचा एक कायदा, याच्यापूर्वी 1 दिवसाचं 2 दिवसाचं मूल देखील आणि लोक म्हणजे मला सांगावंच वाटतं की मी 143 मुलं मुली दत्तक दिले आणि खूप असे अनुभव आहेत. पण आता मॅडमचा जो प्रश्न आहे की आता आरा गाईडलाईन्स प्रमाणे ऑनलाईन बुकिंग या ठिकाणी केलं जातं, त्यानंतर जेव्हा आपला नंबर येईल त्यावेळी ही संस्था त्या ठिकाणी त्या दत्तक घेणाऱ्या पालकांना बोलवते आणि त्यांच्याशी बोलल्यानुसार एकावेळी एकच मूल दाखवलं जात. जे 10 मुलं दाखवली की त्याच्यातला एक सिलेक्ट केला असं करता येत नाही, ते मूल जर रिड्यूस केलं तर त्याचा नंबर परत झेडला येतो म्हणजे खाली येतो. आणि या सगळ्या प्रक्रियेला जवळपास 6 महिने 1 वर्ष जातो, कारण आता लाईन लागलेल्या आहेत मुलं दत्तक घ्यायला मुलीला. याच्यामध्ये अजून एक असा फॅक्टर आहे की कोणत्या वयापर्यंत मूल म्हणजे ते सिलेक्शन कसं केलं जातं ते ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये देईल की जर 43 वर्षाच्या वर वय असेल तर शक्यतो मूल दत्तक दिलं जात नाही. कारण समजा 2 वर्षाचा मुला मुली दत्तक घेतली त्याचं वय 45 आहे, आपलं आजचं ऍव्हरेज वय भारताचं 67 आहे पण पूर्वी ते 52 आणि ते मूल मोठं होण्या अगोदरच ते परत आला पाहायला नको हा त्याच्यामधला एक कायदेशीर हेतू. म्हणून कमी वय असलेले जर गोरत्व असेल अशा संस्था आहे असे समुपदेशक आहे या ठिकाणी मी स्वतः काम केलेलं आहे आणि म्हणून की अशा वेळेला अशा काही ठिकाणी अशी मूल. त्यानंतर तुमच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये तुमचा चॉईस आहे मुलगा मुली दत्तक घेणार दत्तक मूल कोण त्याचा त्या बाबतीतचा चॉईस मूल कसं हवंय काय हवंय पासून त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आणि होऊन 6 महिने 1 वर्ष या ठिकाणी जातात. काही संस्थांमध्ये दत्तक देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये लायसन आहे अशा 36 संस्था आहेत, फक्त त्यांनाच मूल दत्तक देता येतो. यापूर्वी वारसाहेब गार्डनशिप ऍक्ट जो होता त्याच्यानुसार 2 दिवसाचं 1 दिवसाचं 1 महिन्याचं 2 महिन्याचं मूल आणि त्या बालकांना सांभाळायला देतो आणि त्यांनी जर 6 महिने व्यवस्थित सांभाळलं तर मग कायदेशीर प्रक्रिया या ठिकाणी घडून ते मूल दत्तक दिलं जात होतं आई वडिलांचं नाव राहण्यास परवानगी दिली जाते. धन्यवाद. या गायक आहेत जळगावहून आलेले आहेत, त्यांना मी एक प्रश्न विचारते. त्यांच्याकडे मूल होत नसलेल्या जोडपे खूप जात असतील, अशा जोडप्यांना दत्तक घेण्याविषयी तुम्ही काय सल्ला देतात? ऍक्च्युली खूप कठीण प्रश्न आहे हा. मूल होत नाही असं ही जे प्रमाण आहे ते आता दिवसेंदिवस वाढत चाललं आहे,
कारण आजची आपली जी लाईफस्टाईल आहे, आजचं आपलं जे खाणंपिणं आहे, फास्ट फूड आहे, आपलं राहणीमान आहे, आपले कपडे आपण जे वापरतो, त्या सगळ्यांमुळे स्त्रियांमध्ये युरिन इन्फेक्शन, गर्भाशयाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स, स्त्री बीज निर्माण न होणे, PCOD हे प्रॉब्लेम्स इतके वाढले आहेत. त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी हा एक मेजर प्रॉब्लेम पुढे मागे राहणारच आहे आणि हा होतच आहे. आणि त्याच्यासाठी खूप सारे इन्फर्टिलिटी क्लिनिक्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, नवीन नवीन एज आहेत. लोक त्यासाठी खूप प्रयत्न करतात, IVF करतात, टेस्ट ट्यूब बेबी करतात, कितीतरी प्रयोग केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा मूल राहत नाही. त्यामुळे 5-6 वर्ष ट्राय करतात, काही काही कपल्स 10 वर्षापर्यंत सुद्धा ट्राय त्यांची चालूच असते. त्याचं वय एकदम 35-40 पर्यंत तरी सुद्धा त्यांची ट्रायल थांबत नाही. अशा वेळेस त्याच्या आधीपासूनच आम्ही त्यांना काउन्सिलिंगला सुरुवात करतो की तुम्ही बघा, तुम्ही विचार करा. असं बरेच अनाथ मुलं आहेत, अनाथालय आहेत आणि वेगवेगळे इन्स्टिट्यूशन आहेत, ऑर्गनायझेशन आहेत. तुम्ही त्यांना आधार दिला तर तुम्ही सत्कर्म, तुमचं खूप मोठं असं समाजाला कार्य होईल असं त्यांना आम्ही खूप सांगत असतो. परंतु आपलं जे समाज आहे, आपल्या समाजामध्ये अजूनही ॲडॉप्शन किंवा दत्तक घेणं हे थोडंसं काय असं डाग सारखं काहीतरी त्यांना असं वाटतं. एक स्टिग्मा आहे, सोशल स्टिग्मा आहे. त्याच्या एनर्जीचा जो प्रोजेक्ट आहे हा खूप सुंदर आहे. हे कसं होईल, घराघरात हा मेसेज जाईल की ॲडॉप्शन हे काही खूप सुंदर असं कार्य आहे आणि हे काही वेगळं नाही आहे. आज मॅडमने सांगितलं की त्यांनी कितीतरी 40 गावांमध्ये दत्तक फॅमिली असतील आणि त्यांनी घेतलेही असतील, परंतु समाजामध्ये जाऊन सांगणं की मी दत्तक घेतलेले हा माझा दत्तक मुलगा आहे हा अजूनही एक थोडासा कुठेतरी स्टेप बॅक होतात, लोक मान्य करत नाही. त्याच्यामुळे ह्या मिशनमुळे बरेच लोकांपर्यंत ही बातमी जाईल आणि बरेच कपल्स पुढे येऊन आनंदाने दत्तक घेतील असं मला वाटतं. माझ्या मुलामध्ये माझा अंश फुल पाहिजे म्हणजे माझा अंश हा जास्त महत्वाचा. म्हणजे असं म्हणतात ते त्यांना मी एक प्रश्न विचारते की इनर्जी क्लब 18 वर्षावरील मुलीला, अनाथ मुलीला काय मदत करणार आहे? Thank you.
तिला ते कधीच देत नाही. तरी त्यांनी जी दिली त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. ते आहे सारिका उर्फ राखी मुलेखंडी, त्यांच्या हजबंड आलेले नाही अमर मुलेखंडी, त्यांनी आपल्या मुलग्या तिला हे करतात. त्याच्याबद्दल आता त्याच सांगते तुला सांगा. त्या हिंदीतला बोलते सगळ्यांना हिंदी समजते ना. त्यांना ती शंका होती, मी म्हटलं आज हिंदी वाट करते सगळी हिंदी समजते आहे सगळे. नमस्कार, मैं सारिका अमर होता हूँ और मैंने मुझे एक लड़की और एक लड़का है अग्रिमा और अंतिम. उसके बाद मैंने एक बेटी, मेरी बेटी मतलब तीसरे नंबर का बच्चा मैंने अपनी बहन को दिया है और मैंने उसे दिया है. साथ में मैं कुछ शब्द आप लोगों के लिए कहना चाहती हूँ कि आदरणीय मंच एवं उपस्थित अतिथिगण, आप सभी को मेरा नमस्कार है. मैंने अपनी बेटी अपनी बहन को दी है और वह एक बहुत ही कीमती अपने जीवन का टुकड़ा है जो कि मैं अपनी बहन को दी. और साथ ही जब वो दुख और तकलीफ से गुजर रही थी कि वह बहुत ज्यादा तरसती थी, मैंने उसे देखा कि उसके जब मैं अपने बच्चों को लेकर जाती थी तब वो कहती थी कि राखी अग्रिमा मुझे दे दो, अग्रिमा को मेरे पास छोड़ो, मेरी बड़ी बेटी को. तब मुझे हमेशा लगता था कि मैं इसके लिए कुछ करूं. तब मैंने निश्चय किया कि हाँ मैं इसके लिए कुछ करूंगी और अपनी अपने पति के सहयोग से और अपने माता पिता मेरे सास ससुर और मेरे पर्सनल जो डॉक्टर है डॉक्टर संजय चौहान मैडम नैना चौहान उनके सहयोग से मैंने अपनी बेटी अपनी जिगर का टुकड़ा अपनी बहन को दिया है. इधर मेरे पापा जी भी आए हुए हैं कटनी से और उनके सहयोग से उनकी बातों से आदरणीय कैलाश नाथ जी को मैं कुछ लाइनें बोलना चाहूंगी अपनी बहन के लिए कि प्यार और ममता से भरे हुए प्यार और ममता से भरे हुए बादलों को जो तरसती हुई धरती के पास तक ले गए. प्यार और ममता से भरे हुए बादलों को मैंने एक धरती के पास ले गए जिसमें अंकुरित बीज को बोकर एक पेड़ बनाने की चाह रखी है. और मैं हमेशा यही कामना करूंगी कि मेरी बेटी धृति तीसरे नंबर की बेटी धृति वो एक बड़ी होकर सक्सेस कामयाब बने. थैंक यू. आता तुम्हाला अजून एक या कार्यक्रमाची अजून एक व्यक्तीची मी ओळख करून देते. दत्तक दिलेले दत्तक घेतलेले आणि सर्व आपल्या इथे मान्यवर आहेत जे ह्या विषयावरती खूप चांगल्या रीतीने बोलतात, खूप माहिती सांगतात, जाणकार आहेत. पण या ठिकाणी दत्तक केलेलं मूल काही नाही म्हणजे तो एक ऑप्शन चांगला होता असं तुम्हाला वाटतं का? तर मी सांगते की मी स्वतः दत्तक गेलेली मुलगी आहे. माझ्या दत्तक माता पित्यांनी मला सांभाळलं जे माझ्या आईचे भाऊ होते माझे मामा आणि मामी माझ्या बरोबरचे ज्या इंद्रजीचे सखी आहेत जुन्या त्यांना सगळ्यांना ते खूप चांगल्या रीतीने मानत आहे की मला माझे सखी आई बाप त्याच्या पुढे खूप ठिके वाटायचे. इतकं प्रेम इतकं शिक्षण इतकी जाण इतकी समज म्हणजे मेघा आज रक्तातला प्रत्येक थेंब हा त्यांचा आहे आणि आज त्यांची आठवण म्हणून मी इथे जाहीर करते की ते त्यांच्यासाठी देव माणसं जर दत्तक घेत असतील तर त्या मुलांना तुम्ही लहान वयात सांगा मोठ्या वयात सांगा सांगायला सांगू नका त्यांच्यावर कुठलाही मानसिक परिणाम होत नाही आणि काहीच नाही असं माझं पर्सनल मत आहे. तर दत्तक शब्द माझ्या डोक्यामध्ये सहाव्या वर्षी
मुळीत आलेली आहे आणि तू आमची मुलगी आहे असं मुळीच नाहीये, तू तुझ्या मम्मी पप्पाची नाही आमचीच मुलगी आहे असं म्हणून त्यांनी माझ्या वेगळ्या पद्धतीने सांत्वन केलं आणि आयुष्यात परत तो प्रश्न मला कधीच पडला नाही. मात्र नातेवाईकांबद्दल आज आमच्याजवळ जे 30 नावं माझ्याजवळ लिस्ट मध्ये आहे त्यांनी हे का सांगितलं नाही की आम्हाला मूल दत्तक घेतलेलं आहे हे सांगितलं नाही. याचं कारण समाज आणि नातेवाईक जे आहे की जे इतके टोचे मारतात या गोष्टीला हे टक्के टोटे खाऊनच आम्ही पण मोठे झालो. मात्र आम्हाला आमच्या पॅरेंट्सचा इतका आदर होता, इतकं प्रेम होतं, इतका जिवाळा होता, इतकी सेक्युरिटी होती, आम्हाला त्यांचं वागण्याचं काहीच वाटलं नाही. तर माझा दत्तक घेत असेल तर एवढं दिलं पाहिजे हे मात्र नक्की. दुसऱ्याच्या मुलाला अपूर्ण देऊन दत्तक घ्यायला नको हे दत्तक घेताना नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे असं मला माझं एक किया तो हमने जब किया अभी उसको पता नहीं है लड़की की सोसाइटी में आई डोंट नो क्यों अभी तक उसको किसी ने बताया नहीं ना हमने ना किसी ने. और मेरे हस्बैंड इसलिए नहीं बताना चाहते कि वो जिस प्यार से पापा पापा करती है तो मेरे हस्बैंड को लगता है कि किसी उसको पता चलेगा तो वो उसको बुलाया कि कुछ पराया व्यक्ति कर रहा है दैट इज द रीजन. एंड दूसरा पॉइंट भी बोलती थी आप बताइएगा कि जो लेडीज या कपल्स यहाँ नहीं आए हैं ये बताने के लिए वो इसलिए नहीं आए हैं क्योंकि कई बार क्या होता है लोग दया की नजर अरे नहीं इनको दत्तक लेना पड़ा ना दया वाली भावना जो दिखाते हैं लोग उससे कई लोगों को काफी दुख होता है. ये जो मुझे लगता है क्योंकि मुझे भी लगता है मैं दया क्यों कर रहा है भाई व्हाट्स रॉन्ग विद दैट इज द एटीट्यूड. यहां पे एक शुभ कार्य आहे आणि ते सगळ्यांनी करायचे. एक और मी तर थोडं मध्ये एक कपल आलेला आहे त्यांनी संजय मोजी श्रीवसव संजय मोजी मी त्यांची काय करते खूप सुंदर अशी माहिती दिली आहे. तुमचं सगळ्यांचं काय म्हणते छान झालं.